की दुष्काळाच्या बाबतीमध्ये चर्चा देऊ. काय चर्चा करणार तुम्ही? दुष्काळ जाहीर केला ना. आमची मागणी काय आहे? त्याच्या बोध आहे 50,000 रुपये हेक्टरी अनुदान तुम्ही द्या. खरीपाचं म्हणजे पीक वाया गेलं ते, आणि फळबागा केळी आणि ऊसाच्या नगदी पिकाला 1 लाख रुपये हेक्टर तुम्ही निर्णय जाहीर करा ना. आज 3 आठवडे झाले आपण राज्यात दुष्काळ जाहीर करू. त्याच स्थायी आदेश तुम्ही दिलेत, वीज बिल स्थगित करू, शैक्षणिक फी माफ करू, 100-200 रुपये शैक्षणिक शुल्क माफ करू. काय करणार? आज महाविद्यालयाच्या सर्व ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल प्रोफेशनल कॉलेजच्या फी मुलं भरू शकत नाही. 25-25% लोक आताच गाव सोडून गेले. त्यात माफ करणार की नाही अध्यक्ष महोदय? ह्या अशा अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करताना आज कोणतंही कामकाज बाजूला ठेवून लॉन्ग मार्च संदर्भात अध्यक्ष महोदय चर्चा व्हायला पाहिजे. मराठा आरक्षणा संदर्भ संदिग्ध आहे. धनगर आरक्षणाच्या अहवालाबद्दल सरकार बोलत नाही. मुस्लिम समाजाच्या आरक्षणात आम्ही परत सुरू करतो म्हणून बोलत नाही. अध्यक्ष महोदय, राज्यासमोर हे प्रश्न निर्माण करायचे, चर्चा ठेवायचे, संदिग्धता ठेवायची, समज असंतोष निर्माण करायचा, आणि असं राज्य चालवत आहे अध्यक्ष महोदय. आणि आज याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे ही आमची